आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया उत्साहात. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप. मुख्यमंत्र्यांचे विमान हवेत घिरट्या घालत राहिले. बळ्ळारी नाल्याला जलपर्णीचा विळखा. समितीचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार. महामेळाव्यासाठी व्हॅक्सिन डेपो येथे पाहणी. येळूर येथील अंगणवाडीला सडलेल्या धान्याचा पुरवठा. उजगाव ग्रामपंचायत मतदान पार पडले. गडकिल्ल्यांचे नामांतर रोखण्याची मागणी. बाग परिवारातर्फे काव्य मैफिल रंगली. रंगोली के सप्तरंगो में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आता पाहूयात सविस्तर बातम्या. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उत्साही स्वरूपातील मतदान पाहावयास मिळाले आहे. लोकप्रतिनिधींनी मनपा कार्यालयात येऊन मतदान केले. प्रमाणे बेळगाव आणि खानापूर तालुका विभागात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उत्साहात मतदान झाले. राजकीय पक्ष नेते मंडळींनी प्रतिष्ठेची बनवलेली ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून मतदान करण्यात आले. सकाळी मतदान केंद्राच्या ठिकाणी या मतदारांची उपस्थिती दिसून आली. मतदार वर्गाने दिलेला मतदानाचा कौल आता पेटीबंद झाला आहे. प्राधान्यक्रमाचे मतदान असल्यामुळे मतपत्रिकेवर मतदान पार पाडले आहे. यामधून आता विधान परिषदेवर कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहे. राजकीय पक्ष नेत्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे, त्यामुळे मतदान करवून घेण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सकाळी मनपा कार्यालयात येऊन खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके यांच्यासह नगरसेवकांनी मतदान केले. सध्या मनपामध्ये भाजपाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे त्यांचे मतदान भाजपासाठी झाले असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती. भाजपचे उमेदवार महांतेश कवडगी मठ यांनी देखील मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपले मतदान केले. या निवडणुकीचा निकाल आता दिनांक 14 रोजी होणार आहे. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप. देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या पथकाने सलामी देऊन या वीर योद्ध्याला अखेरची मानवंदना दिली. अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढलेल्या या वीर योद्ध्याचे स्मरण करीत अनेकांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव गुरुवारी रात्री तामिळनाडूतून दिल्लीत आणण्यात आले होते. पालम एअरबेस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली. बिपिन रावत यांच्या पार्थिवाला पंतप्रधानांनी झुकून वंदन केले. त्यावेळी पालम एअरबेस वरील दृश्य पाहून अवघ्या देशाचा कंठ दाटून आला. बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी अशा 13 जणांचा बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. या सर्वांचे पार्थिव आज सुरुल एअरबेस येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीत आणण्यात आले. दिल्लीतील पालम एअरबेस येथे रात्री 8 वाजता हे विमान दाखल झाले. तेथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, तिन्ही दलांचे प्रमुख अशा प्रमुख व्यक्तींनी रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांचे विमान हवेत घिरट्या घालत राहिले.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विमान हवेतच घिरट्या घालत राहिले आणि नंतर त्याचे लँडिंग झाल्याची घटना हुबळी विमानतळावर शुक्रवारी सकाळी घडली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना बेंगलोरहून घेऊन येणारे विमान हुबळी विमानतळावर सकाळी 7:30 उतरणे अपेक्षित होते. मात्र खराब हवामानामुळे पायलटला विमान उतरवण्यास क्लिअरन्स मिळाला नाही, त्यामुळे अनेक मिनिटे हे विमान हवेतच घिरट्या घालत राहिले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने पायलटला विमान उतरवणे कठीण झाले होते. इंडिगो कंपनीचे 6E7227 हे विमान आहे. अखेर काही मिनिटे हवेतच घिरट्या घातल्यानंतर विमानाचे सुखरूप लँडिंग झाले. बळ्ळारी नाल्याला जलपर्णीचा विळखा. बेळगावच्या शेतकऱ्यांसाठी अनेक कारणांमुळे समस्या उद्भवत आहेत. आता बळ्ळारी नाला परिसरातील क्षेत्रात जलपर्णीचा विळखा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उभी ठाकली आहे. मागील काही दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेली तसेच बांधणी केलेली भातपिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न अद्यापही तसाच आहे. बळ्ळारी नाला परिसरातील पिके कापणीला आली आहेत, परंतु शेतात पाणी राहिले असल्यामुळे अनेक ठिकाणी भात कापणी खोळंबली. त्याचबरोबर नाल्याच्या क्षेत्रात जलपर्णी निर्माण झाली आहे. यासाठी आता जलपर्णी काढण्याचे काम गरजेचे झाले आहे. नाल्यातील पाणी जलपर्णीमुळे तेथेच साचून राहिले आहे. यामधून शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट आले आहे. आता नाल्याच्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी जलपर्णी हटविणे गरजेचे बनले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. समितीचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार. सीमा भागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते. परवानगी मिळो अथवा ना मिळो, कोणत्याही परिस्थितीत अधिवेशनाला विरोध होणारच, त्यामुळे शहरातील गल्लोगल्लीत जनजागृती बैठक करून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन शहर समिती बैठकीत करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी शहर समिती बैठक रामलिंगखिंड गल्लीतील रंगूबाई पॅलेसमध्ये घेण्यात आली. सुरुवातीला रणजित चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक करत महामेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. महाराष्ट्रातल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रमधून नेते उपस्थित राहणार आहेत. तरी संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन महामेळाव्याला उपस्थिती दाखवावी असे आवाहन दीपक दळवी यांनी केले. संदर्भातल्या ज्या सुधारणा करायच्या, ज्या मांडायच्या परिस्थिती असते, त्यावेळेला प्रत्येक महाराष्ट्रातला कोण ना कोणतरी खासदार त्याबरोबर त्याचा उल्लेख करतो. महामेळाव्यासाठी वॅक्सिन डेपो येथे पाहणी. कर्नाटक सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन दिनांक 13 सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्याच दिवशी महामेळावा भरविण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टिळकवाडीतील वॅक्सिन डेपो मैदानावर हा महामेळावा भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी या ठिकाणी महामेळाव्याच्या आयोजनासाठी पाहणी केली, तसेच महामेळाव्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ केला. सीमा बांधवांच्या उपस्थितीत महामेळावा यशस्वी करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटकी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, संतोष मंडलिक, श्रीकांत कदम, सुनील बोकडे, महेश जुवेकर, गणेश दड्डीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. येळ्ळूर येथील अंगणवाडीला सडलेल्या धान्याचा पुरवठा. येळ्ळूर येथील अंगणवाड्यांमध्ये सडलेल्या धान्याचा पुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि सर्व सदस्यांनी धडक मोहीम उघडली आहे. गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना सरकारकडून देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आणि सडलेले आढळून आले आहे. अंगणवाड्यांमध्ये देण्यात आलेल्या गूळ, डाळ, रवा, शेंगा या पदार्थांमध्ये आळ्या झाल्या होत्या. हे धान्य लहान मुलांना देत होते. हा प्रकार या भागातील अंगणवाडी निरीक्षक पार्वती हणबर यांच्या निदर्शनास आणण्यात आला. याबद्दल अनेक वेळा गावातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ग्रामपंचायतीने संबंधित खात्यावर योग्य कारवाई करावी असे वरिष्ठांना खडसावून सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य उपस्थित होते. उसगाव ग्रामपंचायत मतदान पार पडले.
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उजगाव ग्रामपंचायत येथे 20 ग्रामपंचायत सदस्यांनी शांततेमध्ये मतदान पार पाडले. गेल्या 15 दिवसांपासूनच सर्व उमेदवारांनी प्रचाराची शिकस्त केली होती आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना घरोघरी आणि पंचायतींमध्ये जाऊन त्यांनी भेट घेऊन त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आलेली होती. शुक्रवारी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदानाचा पहिल्यांदाच हक्क बजावलेला आहे. उजगाव ग्रामपंचायतीला काकती पोलीस स्थानकाचे CPI गुरुनाथ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मतदानाची पाहणी केली. यावेळी उजगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार आणि सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. मतदान शांततेत पार पाडल्याबद्दल CPI गुरुनाथ यांनी समाधान व्यक्त केले. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. उजगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला. गडकिल्ल्यांचे नामांतरण रोखण्याची मागणी. वाई तालुका जिल्हा साताऱ्यातील ऐतिहासिक किल्ले वंदनगडचे नाव पालटून पीर किल्ले वंदनगड असे करत इतिहास पालटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने तत्परतेने माननीय मुख्यमंत्री, पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांना निवेदन देत हा गंभीर विषय उघडकीस आणला. तसेच किल्ल्याचे नाव किल्ले वंदनगड असेच नाव राहिले पाहिजे अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार वाई जिल्हा सातारा वन परिक्षेत्र अधिकारी SS मगर यांनी वन विभागाकडून कधीही किल्ले वंदनगडाचे नाव पालटण्यात आले नाही आणि यापुढे पालटण्यात येणारही नाही अशी लेखी हमी पत्राद्वारे हिंदू जनजागृती समितीला दिली. या संदर्भात धर्मांधाचा पीर किल्ले वंदनगड करण्याचा डाव फसला आहे. छत्रपती शिवरायांचे गडकोट हा आपला स्वाभिमान, पराक्रम, शौर्य यांचे प्रतीक आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसणाऱ्यांपासून सावध राहून धर्मांधाचे षडयंत्र रोखले पाहिजे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये गड किल्ल्यांचं मोलाचं योगदान आहे. एक ऐतिहासिक ठेवा आहे, एक ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु असं असताना देखील या गड किल्ल्यांची नावं बदलण्याचा घाट घातला जातो आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील वाईच्या जवळ असणारा चंदन वंदनगड या ठिकाणी काही शिवप्रेमींनी त्या ठिकाणच्या शिवमंदिराला एक शेड बांधल्यानंतर संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडनं पत्रव्यवहार करताना या किल्ल्याचा उल्लेख पीरे वंदनगड अशा प्रकारे केलेला आहे. बाग परिवारातर्फे काव्य मैफिल रंगली. येथील बाग परिवार संस्थेतर्फे गुरुवारी सायंकाळी काव्य मैफिल रंगली. या मैफिलीतील विविध विषयांवरील बहारदार कवितांचे सादरीकरण करून कवी मंडळींनी उपस्थितांची मने जिंकली. गिरीश कॉम्प्लेक्स येथील शहीद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सीमा सत्याग्रही आनंद कानविंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरती पाटील यांनी प्रास्ताविक केले. रोशनी हुंद्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी मधु पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडणारी कविता सादर केली. त्यानंतर उपस्थित कवींनी विविध विषयांवरील बहारदार कविता सादर केल्या. कार्यक्रमाला कवी वर्गासह काव्य रसिक उपस्थित होते. जो तो कवी कायदे मंतवी, जो तो कवी कायदे मंतवी लुबाडणे आमची प्रेमळ आई जमीन, जो तो करी कायदे मतलबी लुबाडणे आमची प्रिय आई सर्वनाश बळीचा करण्याची अहो ज्यांना त्यांना लागले घाई, सर्वनाश बळीचा करण्याची ज्यांना त्यांना लागले घाई. तर मग उगास कशास, तर मग उगास कशास आम्हास म्हणता पोशिंदा, तर मग उगास कशास आम्हास म्हणता पोशिंदा. आमच्या उन्या जीवावर, आमच्या उन्या जीवावर तुमचा जोमा काय धंदा, तुमचा जोमा काय धंदा. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
पोटदार ब्रदर्स, पोटदार सन्स अँड ग्रँड सन्स, खडे बाजार, बेळगाव. कॉल इज ऑन 0831-240-5550 और 51 or 52 or 53. विजिट अस एट www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. गांधीनगर येथील 1008 भगवान दिगंबर जैन मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी तांब्याच्या 6 मूर्ती आणि दानपेटी असा एकूण सुमारे 2.5 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. मात्र चोरट्यांनी सर्व मूर्ती मंदिरापासून 500 मीटर अंतरावर एका सिमेंटच्या पोत्यात गुंडाळून सोडून दिल्या होत्या. त्यामुळे माळमारुती पोलिसांनी सर्व मूर्ती ताब्यात घेऊन तपास चालविला आहे. रविवारी चोरट्यांनी गांधीनगर जैन बस्तीसमोरील दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तीर्थंकर मूर्तीची चोरी केली. तसेच तांब्याच्या 6 मूर्ती आणि दानपेटीही पळविल्याचे निदर्शनास माळमारुती पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पाहणी केली. चोरीच्या घटनेची नोंद करून घेऊन तपास हाती घेण्यात आला आहे. मात्र चोरट्यांनी मंदिरापासून 500 मीटर अंतरावर सर्व मूर्ती एका सिमेंटच्या पिशवीत गुंडाळून सोडून दिल्या होत्या. त्यापैकी शारदादेवीचे मंगळसूत्र, दानपेटी मात्र चोरट्यांनी पळविली आहे. परिवहन महामंडळाच्या 625 बस रस्त्यावर धावू लागल्या. कर्नाटक परिवहन महामंडळाची आर्थिक गाडी रुळावरून येत असून परिवहनाच्या 625 बस रस्त्यावर धावत आहेत. याद्वारे दिवसाकाठी 55 लाखांचा महसूल परिवहन महामंडळाला मिळत आहे. विविध गावातील वस्तीच्या बस देखील सुरू झाल्या आहेत. कोरोना महामारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन यामुळे परिवहन महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती. 18 मे पासून बस सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लांब पल्ल्याची बस सेवा वगळता सर्व बस टप्प्याटप्प्याने रस्त्यावर धावत आहेत. ग्रामीण भागात बंद असलेल्या बस सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. विविध गावातील वस्तीच्या बस बंद होत्या, त्या देखील सुरू झाल्याने परिवहनाच्या महसुलात वाढ होत आहे. दिवसाकाठी 55 लाखांचा महसूल परिवहन महामंडळाला मिळत आहे. महाराष्ट्रात लांब पल्ल्याच्या 2 बस प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. बस सेवा बंद असल्यामुळे दिवसाकाठी महाराष्ट्रातून मिळणारा 6 लाखांचा महसूल बुडत चाललेला आहे. यंदा लग्नसराईत बसेसना मागणी नाही. याशिवाय यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्या नसल्याने 30 लाखांचा महसूल बुडाला आहे. परिवहन महामंडळाला दिवसाकाठी 75 लाख महसूल लॉकडाऊनपूर्वी मिळत होता. कोरोना काळात नुकसान सहन करत परिवहन महामंडळाच्या बस धावल्या, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांचा सत्कार. बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांचा खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्या हस्ते ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले. अभिलाष देसाई यांनी बोलताना ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यापुढील काळात यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲडव्होकेट AM पाटील, संजय भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापकांना कोरोना नियमावलीबाबत आवाहन. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे. तसेच शासकीय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे कोरोना नियम पाळून सेवा बजावावी लागणार आहे. सर्वांनी प्रामाणिक सेवा बजावावी असे आवाहन BOYG भजंत्री यांनी केले. सेंट जोसेफ येथे 14 क्लस्टरमधील मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते गुरुवारी बोलत होते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जातीने लक्ष द्या. कोरोनाबाबतच्या नवीन नियमावलीचे पालन करणे बंधन कारक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी, शहर अध्यक्ष बाबू सुगन्नवर, प्राथमिक शिक्षण संयोजक महंतेश मुकदनवर, SC ST संघाचे अध्यक्ष राजू कोलकार, माध्यान्ह आहार अधिकारी RC मुदकनवर यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते. माजी सैनिक मेळाव्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान. भारताने 1971 पाकिस्तानच्या सैनिकांना धूळ चारून विजय मिळवला होता. या कामगिरीला यावर्षी 50 वर्षांचा काळ लोटलेला असून यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. गुरुवारी गोगटे रंगमंदिरात आयोजित माजी सैनिकांच्या कार्यक्रमाला 500 माजी सैनिकांनी उपस्थिती लावली होती. या मेळाव्यात 1971 मधील भारत पाक युद्धाची क्षणचित्रे दाखविण्यात आली. या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या छायाचित्राचे कॅलेंडर प्रकाशित करून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला 22 मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल KR आचार्य, माजी मेजर MB नानावटे, निवृत्त ब्रिगेडियर G इटगावकर, गीता दडकर, यल्लापा येळूरकर, डॉक्टर सुरेश मूर्ती, S हेरवाडकर, निवृत्त कर्नल SG शिंदे, निवृत्त सुभेदार मेजर संभाजी बिसूरकर आदींसह माजी सैनिक उपस्थित होते. शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान या मेळाव्यात देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. आराधना स्कूलला KLE मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भेट. शहरातील पहिले सीमा सत्याग्रही, पहिले नगराध्यक्ष आणि सहकार शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कैलासवासी गजानराव भातकांडे यांच्या 103व्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी SPM रोड येथील गजानराव भातकांडे स्कूल येथे संस्थापक दिन साजरा केला जाणार आहे. कैलासवासी भातकांडे यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य अजरामर असून 34 वर्षे नगरसेवक पद आणि 3 वेळा नगराध्यक्ष होण्याचा मान फक्त त्यांनाच मिळाला. यावरून त्यांच्या कार्याची प्रचिती येते. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत त्यांचे कार्य यापुढेही असे सुरू ठेवण्याचा मानस आम्ही करीत आहोत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून मुदगे येथे शैक्षणिक साहित्य वाटप. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मुदगे येथील सरकारी प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. त्याअंतर्गत आज मुदगे मराठी प्राथमिक शाळा येथे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महेश पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, गोपाळ कुद्रेमणी, गजानन बिरादार आणि भरमानी पाटील तसेच शाळेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. कंग्राळी खुर्द येथे जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली. कुन्नर येथील हेलिकॉप्टर अपघातात मृत झालेले जनरल बिपिन रावत आणि इतर अधिकारी आणि जवानांना कंग्राळी खुर्द येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गावच्या वेशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मृत अधिकारी आणि जवानांच्या बॅनरला उपस्थित विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लापा पाटील, समिती नेते RI पाटील, किसन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संरक्षण विभागाच्या 13 जणांचे अपघाती निधन झाल्याने देशाची फार मोठी हानी झाली असल्याच्या भावना व्यक्त करून शोक व्यक्त केला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी जवान, नवजागृती सेवा संघ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपघातात जखमी झालेल्या बेळगुंदी येथील युवकाचे निधन. मंगळवारी रात्री मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या बेळगुंदी येथील मोटारसायकल स्वाराचा आज उपचाराचा उपयोग न होता मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सोनोली नाल्यानजीक दोघा मोटारसायकल स्वारांची रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही मोटारसायकल स्वार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती उपचारांती सुधारली, मात्र भाऊ नारायण कंगराळकर वय 50 या दुसऱ्या मोटारसायकल स्वाराची प्रकृती चिंताजनक होती. डोक्याला गंभीर दुखापत झालेला भाऊ त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तथापि उपचाराचा फायदा न होता आज त्याचा मृत्यू झाला. स्पर्धा सुरू असतानाच क्रिकेटपट्टूच्या छातीत दुखू लागले.
क्रिकेट स्पर्धा सुरू असताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात साई सिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू असून गुरुवारी 9 डिसेंबर रोजी क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजी करून पवेलियनमध्ये परतलेल्या खेळाडूला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सहकारी खेळाडूंनी प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. लोकेश अर्जुन ढोबळे वय 27 राहणार गजानन नगर कोपरगाव असे मृत झालेल्या युवा खेळाडूचे नाव आहे. क्रीडा भारती बेळगाव स्पर्धेला उद्या प्रारंभ. क्रीडा भारती बेळगाव यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 11 आणि रविवार दिनांक 12 रोजी आंतरशालेय प्राथमिक आणि माध्यमिक मुलामुलींच्या विविध स्पर्धांना शनिवारी सकाळी 9 वाजता अनगोळमधील संत मीरा हायस्कूल मैदानावर प्रारंभ होणार आहे. पोत्यात पाय घालून चालणे, भोवरा खेळणे, थ्रो बॉल, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी अशा स्पर्धा मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना आकर्षक आणि रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी विश्वास पवार मोबाईल क्रमांक 9341108666 किंवा उमेश बेळगुंदकर मोबाईल क्रमांक 8951168497 यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत. मुलामुलींनी आपल्या आधार कार्डवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का आणणे महत्त्वाचे आहे. बेळगाव जिल्हा मुलामुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ. बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित अर्गन तलाव मागे असलेल्या महाबळेश्वर नगरमधील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या PVG बॅडमिंटन हॉलमध्ये शुक्रवारी बेळगाव जिल्हा मुलामुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे IGP सतीश कुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून बॅडमिंटन नेटला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सेक्रेटरी अशोक पाटील, कार्यकारी सदस्य चक्रपाणी हुनरगेकर, अभय हार्दी, आनंद हवडनावर, JS मेंथेरो, बॅडमिंटन प्रशिक्षक यतींद्र देशपांडे आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 207 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. Because now you all will be educated, grow up, and you will all avoid settling cities only. Any city in India now, as you see, you have only apartments, and apartment has one badminton court and one tennis court and one squash court. याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.